जळगाव जामोद येथे स्थानिक काँग्रेस कार्यालय दुर्गा चौक येथे 26 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशानुसार व महासचिव मुकुल वासनिक तथा महाराष्ट्र प्रदेश सेवादलचे अध्यक्ष विलासराव अवताळे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात सर्वप्रथम काँग्रेस सेवादल तर्फे ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी काँग्रेस सेवादलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नारायणराव हर्डीकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर शंकरराव दलाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस सेवादल जिल्हा अध्यक्ष गजेंद्र सिंह चौहान हे होते. तसेच कार्यक्रम प्रसंगी सेवादलचे प्रदेश सरचिटणीस अच्छेका पठाण, प्रकाश पाटील, ज्योतिताई ढोकणे, डॉक्टर स्वातीदेवी वाकेकर, राजभाऊ पाटील, युनिस खान, अमर बासपोर, तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर, सेवादल तालुका अध्यक्ष मोहन जयस्वाल आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकृष्ण केदार यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन घलप यांनी केले. तर आभारप्रदर्शन सुरेश वानखडे यांनी केले.